नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सेमीचा चैप्टर नंबर 9 डिजास्टर मैनेजमेंट आपत्ति व्यवस्थापन हा धड़ा बघणार आहोत। बघा, त्यांनी पहिला प्रश्न विचारलेला आहे, व्हाट डू यू मीन बाय डिजास्टर, आपत्ति म्हणजे काय। तर आपत्ति म्हणजे अचानकपणे आलेले संकट। त्यांनी दुसरा प्रश्न विचारलाय, व्हाट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द डिजास्टर। तर या आपत्तीचे खूप सारे विविध प्रकार आहेत, जसं पूर येणं, फ्लड आहे, त्याच्यानंतर फायर, फॉरेस्ट फायर आहे, वनमा ज्याला आपण म्हणतो, त्याचबरोबर अर्थक्वेक आहे, लँडस्लाईड आहे, दरड कोसळणे, अशा तुम्ही ह्या बातम्या खूप साऱ्या ऐकल्या असतील। मागच्या 5-10 वर्षापासून हीट वेव, म्हणजे ज्याला आपण उष्णतेची लहर असं म्हणतो, ह्या ऑस्ट्रेलियामध्ये वगैरे त्याचा तुम्ही परिणाम पाहिला की जंगलच्या जंगल जळाले, अशा प्रकारचे हे डिझास्टर असतात। लास्ट इयर वी हॅव इंट्रोड्यूस्ड द व्हॅरियस नॅचरल क्लायमॅटीज अँड डिझास्टर। मागच्या वर्षी आपण विविध प्रकारच्या नॅचरल क्लायमॅटीज आणि डिझास्टरविषयी आपण माहिती पाहिली। दिस इयर वी आर गोईंग टू स्टडी अबाउट अर्थक्वेक अँड सम अदर नॅचरल क्लायमॅटीज। नाऊ यू सी हिअर, व्हॉट इज द अर्थक्वेक, भूकंप म्हणजे काय, अँड व्हॉट आर द इफेक्ट ऑफ द अर्थक्वेक। बघा, अर्थक्वेक म्हणजे काय, म्हणजे भूकंप म्हणजे काय आणि त्याचे परिणाम काय काय असतात। सडन व्हायब्रेशन ऑन द अर्थ अँड शेकिंग ऑफ द अर्थ सरफेस ऑर ग्राउंड इज कॉल्ड ॲज ए अर्थक्वेक। म्हणजे अचानकपणे तुम्हाला तुमच्या पायाखाली जमिनीवर किंवा सरफेसवर, पृथ्वीच्या पृष्ठभागावर कंपने जाणवायला सुरुवात होतात, थरथर कापल्यासारखं होतं, त्यालाच आपण एकंदर अर्थक्वेक असं म्हणतो। दीज कॉजेस द सिस्मिक वेव्ज लिडिंग टू मुवमेंट ऑफ अर्थ सरफेस लाईक अ थर्मॉर्स अँड अ शेकिंग ऑर इट्स गोज अप अँड डाऊन। आणि अशा प्रकारच्या ह्या सिस्मिक वेव्ज ज्या असतात, या सिस्मिक वेव्जमुळं ह्या अर्थच्या सरफेसमध्ये आपल्याला अशा प्रकारची कंपने ही जाणवायला सुरुवात होतात। द शॉक्स अँड वेव्ज फॉर्म्ड इन द इंटेरियर ऑफ द अर्थ स्प्रेड ऑन अ सरफेस इन ऑल डायरेक्शन। आणि अशा प्रकारची ही कंपने या लहरींमार्फत जे तयार झालेल्या असतात, ही पृथ्वीच्या आतल्या भागातून ही सर्वत्र पसरायला चालू होतात। द सेंटर पॉईंट ऑफ द अर्थक्वेक, म्हणजे इथं बघा, हे इपिसेंटर आणि इथून अशा ह्या वेव्ज पसरायला चालू होतात। द इपिसेंटर अर्थक्वेक इज पॉईंट अबाउट द इपिसेंटर ऑफ द अर्थ सरफेस, स्ट्रॉंगर कॉन्व्हल्स ऑर वेव्ज ॲट अ फर्स्ट रीच टू द इपिसेंटर, देअरफोर मेजर लॉस ऑकर्स टू द नियर एरिया। म्हणजे इपिसेंटरपासून या वेव्ज सुरू होतात आणि ज्या ठिकाणी इपिसेंटर असतं त्या ठिकाणी याचा मात्र खूप मोठ्या प्रमाणात हे अर्थक्वेक काय करतात, नुकसान करतात। इथं तुम्ही चित्रात बघा, रस्त्यांना क्रॅक जाणं, बिल्डिंग पडणं, अशा प्रकारचे विचित्र गोष्टी इथं तुम्हाला इथं पाहायला मिळतात। एक प्रकारे खूप नुकसान होतं अर्थक्वेकमुळे। शॉक्स ऑकर्ड ड्यू टू अन अर्थक्वेक कॅन बी माइल्ड ऑर इंटेन्सिफाईड, म्हणजे ॲक्यूट, खूपच जास्त। ऑन द अर्थ माइल्ड अर्थक्वेक्स ऑकर इन अ लार्जर नंबर दॅन इंटेन्सिफाईड ऑर रनर्स। म्हणजे हे एकतर खूप सौम्य प्रकारचे धक्के असतात किंवा खूपच अगदी जास्त धक्के ह्या अर्थक्वेकमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात। सो एव्हरी डे अर्थक्वेक आर नोटिस्ड ॲट अ सम ऑर अदर प्लेसेस ऑन अर्थ। पृथ्वीवर प्रत्येकच दिवशी काही ना काही प्रमाणामध्ये तुम्हाला अर्थक्वेकचे झटके वेगवेगळ्या भागामध्ये हे पाहायला मिळतात। अकॉर्डिंग टू द ऑब्झर्वेशन ऑफ अ नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर, म्हणजे आपल्या भारतामध्ये असलेलं राष्ट्रीय भूकंप माहिती केंद्र, याच्या आधारे एव्हरी इयर 12,400 to 14,000 अर्थक्वेक ऑकर ऑन अर्थ। म्हणजे साधारणतः नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटरच्या निरीक्षणात असं आलेलं आहे की दरवर्षी साधारणतः 12,400 to 14,400 अर्थक्वेक हे पृथ्वीवर तुम्हाला पाहायला मिळतात। आपल्याला याची वेबसाईट पण दिली त्यांनी, www.tris.edu, या वेबसाईटवर तुम्ही हे पाहू शकता। फ्रॉम धीस इट इज नोटिस्ड दॅट अर्थ इज कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पृथ्वी जी आहे या भूकंपामुळे सतत कंपने काही ना कंप पावत असते। आता ह्या आकृतीला एकदा लक्षात घ्या, हा फोकल पॉईंट आहे, हेचं इपिसेंटर आहे आणि या इपिसेंटरपासून हा भूकंप असा वाढत वाढत जातो आणि ह्याला सिस्मिक वेव्ज म्हणतात, भूकंप लहरी म्हणतात। आणि हे ज्या सरफेस, हे पृथ्वीचा एक सरफेस दाखवलेला आहे, फोकल पॉईंट अँड इपिसेंटर ऑफ द अर्थक्वेक। द मशीन ऑर इन्स्ट्रुमेंट विच रेकॉर्ड द अर्थक्वेक इज कॉल्ड ॲज ए सिस्मोग्राफ ऑर सिस्मोमीटर,
भूकंपाचं लहरींचं म्हणजे तो किती मोठ्या प्रमाणात आहे आणि किती छोट्या प्रमाणात आहे म्हणजे सौम्य आहे का तीव्र आहे याला मोजण्यासाठी अशा प्रकारचं सिस्मोमीटर म्हणजे हे उपकरण आहे की ज्या उपकरणाच्या माध्यमातून याचं या भूकंपाचं मापन केलं जातं ज्याला आपण इंटेन्सिटी ॲक्युटेशन पण असं म्हणतो इज मेजर्ड इन रिश्टर स्केल. हे रिश्टर स्केल असं म्हणतात त्याला म्हणजे 6.5 रिश्टर स्केलचा भूकंप आला वगैरे आपण असं म्हणतो. दिस इज वन ऑफ द मॅथमॅटिकल मेजरिंग युनिट म्हणजे भूकंप हा किती तीव्र आहे अथवा सौम्य आहे याला मोजण्याचं एक गणितीय युनिट परिमाण ज्याला आपण म्हणतो हे रिश्टर स्केल मानल्या गेलेलं आहे. इफेक्ट ऑफ अर्थक्वेक आर मेन्शनड बिलो स्टडी देम केअरफुली. मग अशा प्रकारच्या अर्थक्वेकचे नेमके काय परिणाम आहेत हे आपण आता पुढच्या पानावर अशा बघणार आहोत. बघा बघा कॉजेस ऑफ अर्थक्वेक. आता याचे काय कारण आहे. वॉल्केनिक इरप्शन, स्ट्रेस ऑफ अ बिग डॅम ऑन अर्थ. आता वॉल्केनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. स्ट्रेस ऑफ अ बिग डॅम ऑन अर्थ, पृथ्वीवर प्रचंड मोठ्या मोठ्या क्षमतेचे डॅम बनवणे. मायनिंग म्हणजे खोदकाम. अंडरग्राउंड ॲटॉमिक टेस्ट म्हणजे अणुबॉम्बच्या ज्या टेस्ट असतात त्या घेतल्या, आण्विक चाचण्या ज्याला आपण म्हणतो त्या घेतल्या जाणे. त्याचबरोबर वॉटर प्रोकलेट्स थ्रू द क्रॅक्स ऑफ अर्थ ड्यू टू द ट्रिमेंडस हीट. द वॉटर कन्वर्ट इन टू द स्टीम फॉर्मड ट्राईज टू कम आउट फ्रॉम द लूजनड अर्थ सरफेस कॉजेस अर्थक्वेक. म्हणजे कधी कधी या जमिनीला जे छोटे छोटे क्रॅक असतात या क्रॅकमुळं हे पाणी ते जमिनीत जातं आणि जमिनीत गेल्यामुळं जमिनीच्या आतमध्ये ट्रिमेंडस खूप मोठ्या प्रमाणाची हीट असते, उष्णता असते आणि त्या उष्णतेचं रूप म्हणजे त्या पाण्याचं रूपांतर या उष्णतेमुळं वाफेत होतं आणि ही वाफ अगदी खूप म्हणजे जिथं जिथं थोडंसे असे छोटे असे पृथ्वीचा भाग आहे अशा ठिकाणातून काय होते ही बाहेर येण्याचा प्रयत्न करते आणि तिथं अर्थक्वेक आपल्याला हे जाणवतात. आता इफेक्ट ऑफ द अर्थक्वेक याचे परिणाम काय काय आहेत. लॉस ऑफ अ ह्युमन बीइंग म्हणजे मनुष्यहानी होते. वाईल्ड ॲनिमल अँड पेट्स, त्याचबरोबर जंगली जे प्राणी असतात ते खूप मोठ्या प्रमाणात मारले जातात आणि पाळीव प्राणीसुद्धा इथं मृत्युमुखी पडतात. इकॉनॉमिक लॉस ॲट अ लार्ज स्केल म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक त्या देशाचं नुकसान होतं. त्या ज्या ठिकाणी भूकंप आला आहे त्या ठिकाणी घरं पडणे, इलेक्ट्रिकचे पोल पडणे, पाईपलाईनिंग तुटणे, घरं तुटणे, रोडचं नुकसान होणे, रेल्वे ट्रॅक उखडून पडणे इत्यादी इत्यादी. म्हणजे जे जे सरकारमार्फत आणि वैयक्तिक व्यक्तीने ते बांधलेलं असतं ते सगळं तिथं बेचिराख होऊन जातं आणि खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक लॉस होतो आणि ते पुन्हा जर उभं करायचं म्हणलं तर खूप मोठा पैसा तिथं शासनाचा आणि व्यक्तिगत व्यक्तीचा पण तिथं जातो. इकोसिस्टीम डिस्ट्रक्शन ड्यू टू द लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी. आणि मग जैवविविधतेला खूप मोठ्या प्रमाणात हानी पोहोचल्यामुळे एक प्रकारची तिथली इकोसिस्टीम ही डिस्टर्ब होऊन जाते, नाश पावते, डिस्ट्रक्ट होते आणि हे पण एक इथं खूप मोठा लॉस या अर्थक्वेकचा पाहायला मिळतो. डायरेक्शन ऑफ अ फ्लो रिव्हर स्ट्रीम्स आर चेंजेस. कधीकधी तर पाण्यांचे प्रवाह त्यांचे जे असतात ते बदलून जातात, नद्या आपल्या प्रवाह रस्ता चेंज करतात. पॉसिबिलिटी ऑन अ फायर इन अ सिटीज इन्क्रीजेस. कधीकधी हा भूकंपाच्या धक्क्यामुळं आग लागणे अशा प्रकारच्या दुर्घटनासुद्धा तिथं तुम्हाला मोठ्या मोठ्या सिटीमध्ये पाहायला मिळतात. इफ देअर इज अ अर्थक्वेक ॲट अ बॉटम ऑफ अ ओशन. जर जमिनीच्या खाली समुद्राच्या बॉटमला जर हा अर्थक्वेक आला इट मे क्रिएट सुनामी वेव्ज अँड नियर बाय द लार्ज स्केल डिस्ट्रक्शन ऑफ अ कॉस्टल रिजन. आणि मग जर अशा प्रकारे जर समुद्राच्या तळाशी अशा प्रकारचे अर्थक्वेक आले तर खूप मोठ्या प्रमाणात सुनामी वेव येण्याची शक्यता असते. यापूर्वी पण अशी घटना घडलेली आहे आणि मग ही सुनामी वेव आली तर किनारपट्टीलगत जे काही शहरं अथवा गाव आहेत तर ते संपूर्णच्या संपूर्ण उद्ध्वस्त होतात. लेवल ऑफ अ वॉटर टेबल चेंजेस आणि मग पाण्याच्या पातळीसुद्धा तुम्हाला हळूहळू इथं बदल पाहायला मिळतो. आता ज्यावेळेस भूकंप येतो त्यावेळेस नेमके कुठल्या प्रकारच्या प्रिकॉशन्स किंवा काळजी घेतली पाहिजे ते आपण आता बघू. प्रिकॉशन्स टू बी टेकन ॲट अ टाईम ऑफ अ अर्थक्वेक. बघा इफ यू आर ॲट अ होम, भूकंप आल्याच्यानंतर जर आपण घरी असताल देन डू नॉट गेट स्केअर्ड म्हणजे भिवू नका. अँड इन्स्टेड ऑफ रनिंग हेअर अँड देअर, इकडे तिकडे धावपळ करण्यापेक्षा स्टँड स्टील स्थिर उभा टाकण्याचा प्रयत्न करा. ॲट अ वन प्लेस अँड आयदर सिट ऑर अ फ्लोर बिलो ऑफ द बेड ऑर एनी फर्निचर दॅट कवर युअर सेल्फ अंटील द मुवमेंट ऑफ अ अर्थ स्टॉप. ज्यावेळेस एखादा भूकंप येतो आणि त्याची कंपनी चालू होतात त्यावेळेस इकडे तिकडे धावपळ न करता एका जागी स्थिर उभा टाका, खाली बसा आणि
अशा गोष्टीच्या खाली लपा की जी तुम्हाला पूर्णतः कव्हर करेल. म्हणजे सिद्ध हा जो मुलगा आहे हा काय करतोय, हा टेबलच्या खाली लपतोय, कारण की जरीवरून एखादी वीट किंवा भिंत जर काही पडली तर याचं तर संरक्षण व्हावं. इफ देअर इज नो टेबल ऑर एनी अदर शेल्टर, सीट एनी कॉर्नर ऑफ द रूम अँड कव्हर युअर हेड द फोल्डिंग हेड्स हँड अराउंड इट. आणि मग अशा पद्धतीनं हँड फोल्ड करून तुमचं ते जे चेहरा आहे तो तुम्ही कव्हर करून तिथं बसा. म्हणजे एक प्रकारे तुमच्या मेंदूची किंवा डोक्याची तिथं सुरक्षा होण्याची सुरक्षा होत असते. बघा दुसरी गोष्ट, इफ यू आर इन द व्हेइकल ऑर आउटसाइड ऑफ द हाऊस, मग एखाद्या वेळेस तुम्ही वाहनावर असता किंवा तुम्ही घराच्या बाहेर असता, अशा वेळेस काय करा की भूकंप जर जाणवला देन पार्क युअर व्हेइकल ॲट अ सेफ प्लेस, पटकन तुम्ही तुमच्या सुरक्षित स्थळी ते वाहन हलवा, तिथं त्याला पार्क करा, त्याला लावा अँड सीट इन साईड इन इट, आणि त्याच्यामध्ये बसा. सो डू नॉट वेट नियर ऑर बिलो टॉल बिल्डिंग ट्रीज ऑर इलेक्ट्रिक पोल. अशा वेळेस एखादी मोठी बिल्डिंग, झाड अथवा इलेक्ट्रिक पोलच्या बाजूला बिलकुल सहारा किंवा आसरा घेऊ नका, लक्षात घ्या. सो नंबर 3, अवॉइड डुईंग द फॉलोइंग थिंग्स ड्युरिंग द अर्थक्वेक, म्हणजे भूकंप आल्याच्या नंतर खालील गोष्टी टाळा की अशा गोष्टी करू नका. नंबर 1, अवॉइड द युजिंग ऑफ अ लिफ्ट इन मल्टी स्टोरीड बिल्डिंग. जर तुम्ही जास्त 5-6 मजली 10 मजली जशी बिल्डिंग असेल तर अशा वेळेस भूकंप आल्याच्या नंतर लिफ्टचा वापर करू नका, तिथे मात्र स्टेअर केस म्हणजे पायऱ्यांचाच तुम्ही त्याचा वापर करा. डू नॉट सीट इन द डिस्कम्फर्ट फॉर अ लॉंग, म्हणजे तिथंच फार वेळ असं बसून राहू नका. डू सम फिजिकल मुवमेंट, काहीतरी अशी ॲक्टिव्हिटी करत राहा. आफ्टर द अर्थक्वेक देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ अ फायर, म्हणजे अर्थक्वेक आल्याच्या नंतर खूप कंपन असल्यामुळं तिथं काही आग लागण्याची शक्यता असते. हेन्स टू अवॉइड इट स्विच ऑफ ऑर अ मेन इलेक्ट्रिक सप्लाय, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं एक तर पटकन मेन स्विच ऑफ करून टाका जेणेकरून घरामध्ये इलेक्ट्रिक सर्किटचा काही प्रॉब्लेम होणार नाही. डू नॉट यूज कॅन्डल्स, लँटर्न ऑर द मॅच बॉक्स इन्स्टेड यूज ऑफ अ टॉर्च ऑर बॅटरी. त्याचबरोबर मेणबत्ती, दिवा किंवा काडीपेटी अशाचा वापर करू नका, त्याच्याऐवजी टॉर्च आणि बॅटरीचा वापर करा आणि आपला रस्ता शोधा. सो अर्थक्वेक रेझिस्टन्स प्रूफ बिल्डिंग, म्हणजे ह्या भूकंपरोधी ज्या बिल्डिंग्ज आहेत त्या नेमक्या कशा आहेत बघा. द कन्स्ट्रक्शन, म्हणजे बघा की भूकंप हा आपल्या महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी या गावाला येऊन गेला होता, त्यानंतरसुद्धा आपल्या मराठवाड्याला या भूकंपाचे खूप सारे असे चटके बसलेले आहेत. द कन्स्ट्रक्शन विच डू नॉट गेट डॅमेज्ड ड्यू टू अर्थ मुवमेंट अप टू सर्टन लिमिट, म्हणजे अशा प्रकारचं बांधकाम असतं की जे बांधकाम भूकंप आला तरीही त्या बांधकामाला म्हणजे भूकंपाच्या एक सर्टन लिमिटपर्यंत म्हणजे त्याचा रिस्टर स्केलवर नेमकं 7.5 पर्यंत जरी भूकंप आला तरी अशा प्रकारच्या कन्स्ट्रक्शनला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचत नाही. आर कॉल्ड ॲज ए अर्थक्वेक रेझिस्टन्स बिल्डिंग, मग अशा प्रकारच्या घराला भूकंपरोधी घरे असे म्हणतात. टू कन्स्ट्रक्ट अ टॉल बिल्डिंग, इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट हॅज मेड सम कोड ऑफ कंडक्ट, मग अशा प्रकारच्या बिल्डिंगला म्हणजे ज्या उंच बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंग बनवण्यासाठी इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूट याने काही संहिता बनवलेली आहे, काही नियम बनवलेले आहेत. बिल्डिंग आर कन्स्ट्रक्टेड ॲज पर IDOT-S इंटरनॅशनल स्टँडर्ड 4, 5, 6 अँड अर्थक्वेक रेझिस्टन्स कन्स्ट्रक्शन आर परफॉर्म्ड ॲज पर द IS-1893 क्रायटेरिया फॉर अर्थक्वेक रेझिस्टन्स डिझाईन्स ऑफ अ स्ट्रक्चर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बिल्डिंग बांधताना IS-456 या मानकाचा त्याचबरोबर IS-1893 या क्रायटेरियाचा वापर करून आपण बिल्डिंगची डिझाईन करणं हे गरजेचं असतं. आणि याच्यामध्ये IS-13920 म्हणजे 13920 डक्टाईल डिटेलिंग अँड रिएन्फोर्समेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर सब्जेक्टेड टू सिस्मिक फोर्सेस, म्हणजे याच्यामध्ये हा जो मानक आहे त्याच्यामध्ये रिएन्फोर्समेंट कॉन्क्रीट जेव्हा स्ट्रक्चर वापरूनच त्या बिल्डिंग्स तयार करायच्या आहेत. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इज यूज्ड फॉर द अर्थक्वेक रेझिस्टन्स कन्स्ट्रक्शन, त्याचबरोबर आजच्या काळामध्ये अतिशय अत्याधुनिक अशा तंत्रज्ञानाचा वापर करून या अर्थक्वेकचा आपण म्हणजे अर्थक्वेकरोधी किंवा भूकंपरोधी कन्स्ट्रक्शन आता दिवसेंदिवस करत आहोत. टू गेट द प्रायर इन्फॉर्मेशन अबाउट द अर्थक्वेक, म्हणजे अशा प्रकारच्या इंटिमेशन जर आपला अर्थक्वेक पाहिजे असेल तर मॉडर्न इक्विपमेंट लाईक लेझर रेंजिंग, म्हणजे लेझर रेंजिंग ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून लाँग बेस्ट लाईन, गिगियर काउंटर, क्रीप मीटर, स्ट्रेन मीटर, टाईट गँग्यू, टिल्ट मीटर आणि व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन गॉज आर यूज्ड. आजकाल दैनंदिन मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून
आपण अर्थक्वेकची प्रायर इन्फॉर्मेशन ही मिळू शकतो. या मॉडर्न इक्विपमेंटमध्ये बघा की लेझर रेंजिंग टेक्नॉलॉजी, लॉंग बेसलाईन, त्याचबरोबर गिगर काउंटर, क्रीप मीटर, स्ट्रेन मीटर, टाईट गँगू, टिल्ट मीटर आणि व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन गँगू एक्सेट्राचा आपण इथं वापर करत आहोत. ह्या सगळ्या मॉडर्न टेक्नॉलॉजी आहेत. आता ही झाली अर्थक्वेक, ही एक आपत्ती झाली. आता दुसरा आपण आपत्ती पाहणार आहोत ती आहे फायर. बघा, आग लागणे ही एक तुम्ही नेहमीच बातम्यात वगैरे किंवा न्यूजपेपरमध्ये वाचणारी एक घटना आहे. या फायरपासून आता एका अक्षय कुमारची ॲड पण आहे की अशा अशा प्रकारचे केबल वापरा मग तुमच्या घरात इलेक्ट्रिक सर्किट होणार नाही किंवा आग लागणार नाही किंवा फायर प्रूफ अशा प्रकारचे तुम्ही पाहतात. आणि त्या ॲडमध्ये तुम्ही दाखवून बघितलं असेल की किती मोठ्या प्रमाणात घराला अशी आग लागते. तर फायर इज अ नॅचरल क्लायमॅटी ऑर मॅन मेड क्लायमॅटी. आता इथं हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे की आग लागणे हे नैसर्गिक आपत्ती म्हणायचं का मानवनिर्मित आपत्ती. आता हे तिथल्या घटनेवर अवलंबून आहे. कारण की सिटीमध्ये जर असेल तर कधी काळी असं पण म्हणू शकतो की मानवाने काही काही वेळेस अत्यंत जाणीवपूर्वक म्हणा किंवा अजाणतेपणा म्हणा की दुर्लक्ष झाल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्यता असते. आणि याचे दुष्परिणाम मोठे का होतात की मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर मोठ्या मोठ्या सिटीमध्ये घर हे खूप जवळ असतात एकमेकाच्या, खूप म्हणजे लोकसंख्येची घनता जास्त आहे, जागा खूप कमी आहे, खूप लोक तिथं राहतात. मग अशा वेळेस काय होतं की हे आग लागल्याच्या नंतर तिथं खूप मोठ्या प्रमाणात मनुष्य व वित्तहानी होण्याची शक्यता असते. पण नॅचरल क्लायमेटी ही होऊ शकत नाही. आता वनवा काही काही वेळेस मानवाने सुद्धा काय, आता अशा बऱ्याच घटना आहेत की स्वतःच्या स्वार्थापोटी जंगलं पेटून दिलेत. आपण लास्ट टाईम ऐकलं असेल की ॲमेझॉनच्या जंगलला आग लागली आणि तिथे एक असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं की ॲमेझॉनच्या जंगलाला आग लागल्याच्या नंतरही तिथलं सरकार दुसऱ्या देशाची मदत का घेत नाही. मग तिथं असंही ते भरपूर सारे प्रश्न आहेत. मला कधी कधी नॅचरलसुद्धा ही क्लायमेटी अशी मानली जाते. कधी कधी झाडावर झाड घासूनसुद्धा ह्याकडे वनवा पेटू शकतो. पण ते 1 or 2% चान्सेस त्याचे आपण नाकारू शकत नाही. हा ज्याचा त्याचा प्रत्येक व्ह्यू आहे की ही नॅचरल क्लायमेटी आणि मॅनमेड आहे का. आता बघा फायरविषयी, आता हे आग जे आहे ते आगीचे काही प्रकार तुम्हाला इथं पाहायला मिळतील. एक तर क्लास ए, क्लास बी, क्लास सी, क्लास डी आणि क्लास ई अशा या 5 प्रकारची ही तुम्हाला फायर पाहायला मिळते. बघा, क्लास ए फायर सॉलिड सबस्टन्सेस. बघा, कॉमनली फ्लेमेबल मटेरियल्स आर दिअर फ्युल सोर्सेस. आग लागण्यासाठी काही असे सॉलिड मटेरियल्स असतात की जे त्यांचं मेन इंधन म्हणून काम करतात, जसं वूड, क्लॉथ, कोल, पेपर एक्सेट्रा. दीज फायर कॅन बी पुट आउट विथ अ वॉटर. आता या ही क्लास ए प्रकारची ह्या सॉलिड सबस्टन्सेस त्यात इन्क्लूड होतात क्लास ए फायरमध्ये. म्हणजे आग कशामुळे लागते तर कधी कधी वूड, क्लोथ ह्याच्यामुळे ही जास्त भडकते आणि मग अशा प्रकारच्या आगीला तुम्ही पाणी टाकून तिथं विझवू शकतात. ही क्लास ए प्रकारची फायर असते. आता क्लास बी प्रकारची फायर बघा कोणती आहे, ज्याच्यामध्ये लिक्विड सबस्टन्सेस असतात म्हणजे द्रव पदार्थ असतात. फायर कॉज्ड ड्यू टू फ्लेम, आता इन्फ्लामेबल आणि फ्लेमेबल. लिक्विड फ्लेम म्हणजे ज्योत पकडणे, फ्लेमेबल लिक्विड सबस्टन्सेस म्हणजे कधी कधी पेट्रोल, ऑइल, वॉर्निश, सॉल्व्हंट्स, काही द्रावणं असतात, कुकिंग ऑइल, पेंट्स एक्सेट्रा एक्सेट्रा. आता तुम्ही आत्ताचा पाहिला असेल की प्रत्येकजण तुम्ही सॅनिटायझर वापरता, तर तुम्हाला बऱ्याच वेळेस कोरोनामध्ये सांगितलं असेल की सॅनिटायझर ज्यावेळेस हाताला लावलेलं असेल त्यावेळेस दिव्याच्या आसपास जाऊ नये, कारण की ते सॅनिटायझर ही फ्लेमेबल आहे, ते पटकन आग पकडतं. त्यामुळं सॅनिटायझर लागल्याच्या नंतर अशा कुठल्याही प्रकारच्या आगीच्या वस्तू जवळ जायचं नाही. सो हे लिक्विड जे सबस्टन्स असतात हे त्यांचे मेन सोर्सेस आहेत. ऑल दीज सबस्टन्सेस आर लाइटर दॅन वॉटर, हे पाण्यापेक्षा हलके असतात. सो देअरफोर फायर एक्सटिंग्विशर कॅन बी यूज्ड टू एक्सटिंग्विश देम. म्हणजे तिथं आपण फायर एक्सटिंग्विशरचा वापर करून अशा प्रकारची क्लास बी प्रकारची म्हणजे आग कुठल्या कारणाने लागली हे जर आपल्याला कळालं तर आपण काय करू शकतो की ती फायर जी आहे ती आपण विझवू शकतो. मग क्लास बी प्रकारची फायर असेल तर आपल्याला फायर एक्सटिंग्विशरचा वापर करून ती आग आपल्याला विझवावी लागते. अग्निशामक यंत्र ज्याला आपण म्हणतो, आग शामक शांत करणे यंत्र, ज्याच्या माध्यमातून म्हणजे हे अग्निशामक यंत्र करतं काय की कुठलीही आग पेटल्यानंतर ऑक्सिजन जर त्या आगीला भेटला तर ती जास्त आग भडकते आणि फायर एक्सटिंग्विशर त्याच्यावर फवरल्यानंतर त्या आगीचा ऑक्सिजनसोबतचा कॉन्टॅक्ट कट होतो आणि ती आग तिथं काय होते, विझते. आता क्लास सी प्रकारची फायर बघा, जे गॅसियस सबस्टन्सेसमुळे लागण्याची शक्यता असते. फायर कॉज्ड ड्यू टू ॲसिटिलिन, हाऊस होल्ड गॅस, LPG एक्सेट्रा.
आता आजकाल ॲसेटिलिन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ते शेतामध्ये तोफ वगैरे वापरतात बघा ॲसेटिलिनची, त्याचबरोबर हाऊस होल्ड एल पी जी गॅस असतो त्या गॅसचा सुद्धा तुम्ही, त्यामुळे सुद्धा ही क्लास सी प्रकारची फायर ही लागू शकते. आता क्लास डी प्रकारची फायर बघा, क्लास डी प्रकारची फायर ही काही केमिकल सबस्टन्सेसमुळे लागते. फायर कॉजेस ड्यू टू टू कंबस्टेबल मेटल्स लाईक पोटॅशियम, सोडियम अँड कॅल्शियम. हे जे कंबस्टेबल म्हणजे ज्वलनशील असे पदार्थ जे असतात रसायन, ते काय करतात की वॉटरसोबत किंवा नॉर्मल रूम टेम्परेचरमध्ये ते रिॲक्ट झाले की ते पटकन पेट घेतात, आणि मग पेट घेतल्यामुळं काय होतं की आग लागण्याची शक्यता असते. मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम अँड झिंक ऑल्सो रिॲक्ट विथ द वॉटर विथ अ हाय टेम्परेचर. वेन बोथ दीज ग्रुप्स कंबाईन विथ द वॉटर इट एक्सप्लोड. आणि मग अशा पद्धतीमध्ये हे जर यांची रिॲक्शन झाली तर ते खूप मोठ्या प्रमाणात स्फोट होण्याची शक्यता असते, आणि मग तिथं काय होते, आग लागण्याची शक्यता असते. अ फायर, आता क्लास ई प्रकारची फायर इलेक्ट्रिकल इक्विपमेंटमुळे लागते. अ फायर कॉज्ड ड्यू टू इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट इज अ क्लास ई फायर. टू एक्स्टिंग्विश सच अ फायर पॉवर इज कट ऑफ, म्हणजे इथं पटकन लाईट बंद करणे, अँड नॉन कंडक्टिव्ह म्हणजे जे जसं तुम्हाला माहिती आहे की मेटल जर असेल तर मेटलच्या किंवा पाणी याच्यातून ही काय कंडक्टिव्हिटी आहे म्हणजे वीज वाहू शकते, मग अशा प्रकारचं नॉन कंडक्टिव्ह फायर एक्स्टिंग्विशर आपल्याला वापरावं लागतं ज्याच्यामध्ये कार्बन डाय ऑक्साईड हा काय असतो समाविष्ट असतो, आणि मग हे जर तुम्ही त्यावर टाकलात तर ती आग काय होते पटकन विझते. आता आपण इथं काही मुद्दे पाहू. मेथड्स ऑफ अ फायर एक्स्टिंक्शन, दीज आर द थ्री मेन मेथड्स टू स्टॉप द स्प्रेड ऑफ द फायर कंट्रोल. म्हणजे खालचे तीन जे महत्त्वाचे मुद्दे त्याच्याने आपण आग पसरणारी जी आहे ती थांबवू शकतो. नंबर वन, कूल आउट यूज ऑफ वॉटर. टू, एक्स्टिंग्विश फायर वॉटर इज द मोस्ट कॉमन अँड इफेक्टिव्ह सोल्युशन विच इज इझिली अवेलेबल एव्हरीवेअर. आता पाणी हे अशा प्रकारचं सर्वसामान्य कॉमन असं सोल्युशन आहे की जे आग पसरण्यापासून तुम्ही त्याच्यात ते टाकल्यानंतर थांबू शकतं. इफ यू स्प्रे वॉटर ऑन अ फायर ऑर अराउंड द फायर इट क्रिएट्स द कूलिंग इफेक्ट अँड हेल्प टू कंट्रोल द फायर. ज्या ठिकाणी आग लागली त्याच्या आसपास किंवा त्याच्यावर जर तुम्ही पाणी टाकलं तर तिथं टेम्परेचर कमी होऊन ती आग कंट्रोल होण्यामध्ये तुम्हाला मदत मिळते. नाव सप्रेस द फायर, आगीला दाबणे. टू कंट्रोल द फायर विच इज कॉज्ड ड्यू टू इलेक्ट्रिसिटी ऑर ऑइल सँड सॉइल कॅन बी यूज्ड. बरोबर, इलेक्ट्रिसिटीमुळे जी लागलेली आग असते ती जर विजवायची असेल तर तुम्ही तेल, वाळू अथवा मातीचा वापर करून ती आग विजवली पाहिजे. इफ वी स्प्रेड अ फोर्थ लाईक सबस्टन्सेस ऑन अ फायर, इफ वी स्प्रेड अ फोर्थ लाईक सबस्टन्सेस ऑन अ फायर इट कट ऑफ द कॉन्टॅक्ट बिटवीन एअर अँड फायर. बघा, मी तुम्हाला आता सांगितलं की अशा प्रकारची वापरल्यामुळं आग विझण्याचं मूळ कारण काय, आग विझवायची असेल तर तिचा ऑक्सिजनसोबतचा आपल्याला कॉन्टॅक्ट काय करावा लागतो, कमी करावा लागतो. दिस मेथड इज मोर यूजफुल टू एक्स्टिंग्विश द फायर स्प्रेड ड्यू टू ऑइल. आणि अशा प्रकारचे मेथड ह्या फार यूजफुल असतात ज्यावेळेस अशा प्रकारच्या तुम्हाला एखादी फायर ही सप्रेस करायची असते, दाबायची असते. कीप अवे फ्लेमेबल सबस्टन्सेस, आग लागल्याच्या नंतर तुम्ही काय करायचं की तात्काळ की आगीला पूरक असे जे घटक असतात ते पटकन तुम्ही बाजूला काढणे, जसे वुडन आर्टिकल असे सबस्टन्सेस असतात म्हणजे लाकडाचे काही तुकडे असतील, कागद असेल किंवा जे पेट घेणारे पदार्थ आहेत ते पटकन बाजूला ओढणे. सो याच्यामुळे होतं काय की आगीला जास्त सोर्स मिळत नाही आणि ती पसरत नाही. सो त्याच्यानंतर मग बेस्ट स्टिरअप द पंप इज द बेस्ट डिवाईस टू कूल ऑफ द स्मॉल फायर. इट प्रेज वॉइस स्प्रेज द वॉटर इन ऑल डायरेक्शन अराउंड द फायर. आणि मग अशा पद्धतीमध्ये आपण ही जी आग आहे ती आग काय करू शकतो, आपण एक्सटेंड करू शकतो. आता बघा पुढचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे, प्रिकॉशन अँड सेफ्टी मेजर्स. काय दिलेत त्यांनी प्रिकॉशन अँड सेफ्टी मेजर्स, बघा. डेव्हलप द हॅबिट ऑफ अ स्विचिंग ऑफ ऑफ द गॅस रेग्युलेटर वेन नॉट इन अ यूज स्पेशली ड्युरिंग द नाईट. पहिला मुद्दा, ज्यावेळेस तुम्ही गॅसचा वापर करत नसताल तर म्हणजे बहुतांश वेळेस संध्याकाळी, तर तुम्ही रेग्युलेटर स्विच ऑफ करण्याची सवय लावा. स्विच ऑफ द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस व्हेन यू आर गोइंग टू आउट ऑफ हाऊस. ज्यावेळेस तुम्ही कुठं बाहेर गावी जाणार असताल तर अशा वेळेस तुमच्या घराची संपूर्ण जी बटन आहे ते फ्यूज आहे ते मेन बंद करणे हे अत्यंत गरजेचे आहे. टू मेक अदर अलर्ट अँड कॉल देम टू हेल्प शाउट लाऊडली. अशा वेळेस पटकन लोकांना मोठ्या आरोळ्या देऊन मदत मागणे, कॉल फायर ब्रिगेड, जे अग्निशामक दलाचे जे लोकं असतात त्यांना पटकन फोन करणे, की जे अग्निशामक दलाच्या लोकांना हे पूर्ण प्रशिक्षण असतं की अशा प्रकारच्या संकटात अडकलेल्या लोकांना बाहेर कसं काढणे आणि आग विझवणे.
प्रोवाइड द इन्फॉर्मेशन हाउ टू यूज द फायर एक्सटिंग्विशर, त्याचबरोबर हे अग्निशामक यंत्र जे असतं याचा वापर किंवा फायर एक्सटिंग्विशरचा वापर कसा करायचा, फायर एक्सटिंग्विशरचा वापर करून आपण ती आग सुद्धा पटकन थांबवू शकतो, त्याचबरोबर फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार. जर एखादा व्यक्ती या अशा प्रकारच्या आपत्तीत असेल आणि तो जर बाहेर काढला असेल तर अशा प्रकारच्या पेशंटला पहिले खाली बसवा, त्याला कम्फर्टेबल पोझिशनमध्ये झोपवा आणि डॉक्टरला पटकन इमिडिएटली कॉल करा. हा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आपण विद्यार्थी मित्रांनो तिसरी जी आपत्ती पाहणार आहोत ती आहे लँडस्लाईड किंवा रिफ्ट कोलॅप्स, म्हणजे ज्याला आपण दरड कोसळणे असं म्हणतो. व्हॉट आर द रिझन्स ऑफ अ माळीन मिसहॅप इन पुणे डिस्ट्रिक्ट, व्हॉट आर द इफेक्ट अँड व्हॉट इज द लँडस्लाईड. आता बघा की दरड कोसळली म्हणजे काय. आपण पुण्यामध्ये माळीन नावाचं गाव पाहिलं, तसं तर आता आपल्याकडं ही घटना घडूनही जवळपास 2-4 वर्ष बराच कालावधी निघून गेला. दरवर्षीच काही ना काहीतरी आपल्याकडे घडायले आणि भारतामध्ये लँडस्लाईडचं प्रमाण हे वाढलेलं आहे. हे लँडस्लाईड म्हणजे काय असते. नॅचरल क्रॅक्स अँड फिशर्स प्रेझेंट इन अ हार्ड रॉक कॉजेस देअर ब्रेकिंग. हे म्हणजे नैसर्गिकरित्या जे दगडाला तडे गेलेले असतात त्यांच्यावर प्रेशर आल्यामुळे ते दगड तुटतात आणि रॉक काय होतात, ब्रेक होतात. स्पेशली ॲट द टाईम ऑफ अ हेवी रेन्स, म्हणजे कसं होतं की अतिशय ऊन वारा पाऊस याच्यामुळे आल्यानंतर दगडावर खूप ताण पडतो आणि ते क्रॅक काय होतात, ते पाऊस पडल्यानंतर ते पूर्णतः तडकतात आणि वॉटर त्या क्रॅकमध्ये गेल्याच्या नंतर ते काय होतात, त्यांचं वेदरिंग होतं आणि ते रॉक्स काय होतात, वेगळे व्हायला चालू होतात. सो वेट इन्क्रीजेस, मग त्यांचं वेट वाढतं आणि वेट वाढल्यामुळं ते स्लोपी रिजन्सला म्हणजे निमूळच्या भागात जर असतील तर ते काय होतात की खाली खाली असे सरकायला चालू होतात आणि अशालाच आपण काय म्हणतो की कोलॅप्स ऑफ अ रिफ्ट ऑर लँडस्लाईड आपण असं म्हणतो. मग आता जसं आता डिस्कस केलं की हे लँडस्लाईड डोंगराळ भागामध्ये जास्त पाहायला मिळतं, आपल्याकडे कोकणामध्ये ह्या घटना आपल्याला घडताना दिसतात. कॉजेस ऑफ अ लँडस्लाईड, आता याची कारणं नेमके काय आहेत. आफ्टर द इफेक्ट ऑफ अ नॅचरल डिझास्टर लाईक अ अर्थक्वेक, सुनामी, हेवी रेन, स्टॉर्म्स, फ्लड्स कॉजेस द लँडस्लाईड. म्हणजे कधीकधी भूकंप येऊन जाणे, सुनामीचा झटका बसणे किंवा खूप मोठ्या प्रमाणात हेवी रेन होणे, म्हणजे त्या दगडाच्या खालची सुद्धा कधी कधी माती सरकल्यामुळे सुद्धा लँडस्लाईड होण्याची शक्यता असते. मोठे मोठे स्ट्रॉम येणे, वादळे, फ्लड्स, खूप मोठे पूर येणे, अशा गोष्टीमुळे सुद्धा ही दरड कोसळणे म्हणजे लँडस्लाईड सारखे प्रकारे घडू शकतात. अनलिमिटेड कटिंग ऑफ द ट्रीज कॉजेस द सॉइल इरोशन. आता इथं काय होतं की ज्यावेळेस एखादं झाड असतं तर झाडांची मुळे ही माती घट्ट धरून ठेवतात. आता आपल्या मानवी, जसं मी तुम्हाला म्हणलं की ही मॅनमेड आहे का नॅचरली, तर ह्याच्यामध्ये बहुतांशी मानवाचाच जास्त हात असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की जंगलांची अमानुषपणे कत्तल करणे, झाडं कट झाले, जमिनीमध्ये सॉइल इरोशन हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, त्यामुळं सुद्धा जमिनी ही माती पकडून राहू शकत नाही, घट्ट मुळं घट्ट पकडून ठेवतात माती. पण आता झाडच नाहीत तर काय होणार, मग अशा वेळेस हे काय होतात की हेवी रेनमध्ये ही माती व्हायला चालू होते आणि मग मोठ्या मोठ्या दरडी कोसळताना तुम्हाला दिसतात. व्हाईल बिल्डिंग द रोड्स इन अ माउंटेन, त्याचबरोबर मोठ्या मोठ्या माउंटेनला फोडून रस्ते बनवणे. देर इज अ लॉट ऑफ डिगिंग अँड दॅट्स मेक माउंटेन वीक. आणि मग अशा प्रकारचा जो एखादा मोठा हे असेल, डोंगर असेल, तर तो काय होतो, कमकुवत होतो आणि मग हळूहळू तो डिगिंग केल्यामुळे, खोदल्यामुळे, मशीनचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे ते होतं काय की ते डोंगर वीक होतो आणि मग पावसाळ्यात वगैरे फ्लडमध्ये त्याची माती ही मोकळी व्हायला चालू होते. अनेक प्रकारच्या लँडस्लाईड सारख्या घटना घडायला चालू होतात. इफेक्ट ऑफ अ लँडस्लाईड, अशा प्रकारच्या दरडी ज्यावेळेस कोसळतात त्यावेळेस त्यांचे परिणाम काय होतात. रिव्हर्स ग्लेट फ्लडेड अँड चेंज दिअर पाथ, मग नदी आपला काय होतात, प्रवाह मार्ग बदलू शकतात. डिस्प्लेसमेंट ऑफ अ वॉटरफॉल, फॉर्मेशन ऑफ अ आर्टिफिशियल वॉटर रिझर्वायर, मग तिथं मोठे मोठे पाण्याचे तळे साचणं चालू होतात, जे धबधबे असतात त्यांचं सुद्धा तिथं विस्थापन व्हायला चालू होतं. देअर इज अ लाईव्ह अँड फायनान्शियल लॉस ऑन अ लार्ज स्केल ॲज अ ट्रीज, बिल्डिंग, रॉक्स अँड स्लोपी एरिया कोलॅप्स द लो लाईंग लँड. आता तसं पाहायला गेलं तर इथं वित्तहानी, मनुष्यहानी आणि आर्थिक हानी ही खूप मोठ्या प्रमाणात होते. माळींची घटना ही अतिशय दुर्दैवी होती, खूप मोठ्या प्रमाणात लोक मृत्युमुखी पडले, घरं सगळ्यांचे जमिनीखाली गाडले गेले, अनेक प्रकारे ते खूप मोठ्या प्रकारचा लॉसच अशा प्रकारच्या लँडस्लाईडचा तुम्हाला इथं पाहायला मिळतो. लँडस्लाईड अफेक्ट द ट्रॅफिक, त्याचबरोबर तुम्ही कोकणामध्ये कधी ऐकलं असेल की दरड कोसळल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम निर्माण झाला आहे, की लँडस्लाईड झाल्याच्यानंतर रस्त्यावरून माती काढणे, मोठे मोठे दगड काढणे, यासाठी खूप मोठे मोठे JCB यंत्र मागवावे लागतात आणि मग हळूहळू ती ट्रॅफिक नॉर्मल करावी लागते. लँडस्लाईड डिस्ट्रॉय द प्लांट लाईफ ऑन इट, बरोबर आहे. त्याचबरोबर
वनस्पती किंवा जंगल सुद्धा हे लँडस्लाईडमुळे खूप नष्ट होऊ शकतात, किंवा त्यांच्यावरती जे जीवन आहे ते सुद्धा काय होतं ते नष्ट होतं. आता अशा प्रकारचे जे डिझास्टर्स असतात, आता तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं अर्थक्वेक पाहिलं, फायर पाहिलं आणि लँडस्लाईड पाहिलं, हे जरी असलं तरी आपल्याकडे एक डिझास्टर रिलीफ प्लॅनिंग ही पाहिजेच. म्हणजे आपत्ती आल्याच्या नंतर आपण पटकन त्या आपत्तीपासून कसं बाहेर पडायचं याचं आपल्याला एक प्रशिक्षण पाहिजे. आता बघा त्यांनी ते नेमकं काय सांगितलेलं आहे. इफ देअर इज अ प्लॅन प्रिपेअर्ड इट विल हेल्प टू एनी डिझास्टर रिलीफ इन द स्कूल फॉर दॅट प्रिपेअर द चार्ट हॅज गिव्हन बिलो. आता तुम्ही अचानक कधी शाळेत असताल आणि अशा प्रकारची आपत्ती जर तुम्हाला आली तर तुम्ही या गोष्टीसाठी प्रिपेअर पाहिजेत. म्हणजे तुम्ही ह्या गोष्टीला जर प्रिपेअर असताल तर तुम्ही या अशा प्रकारच्या आपत्तीमधून अत्यंत सहजगत्या त्यातून बाहेर पडू शकता. बघा मेन पॉईंट्स, प्रायमरी इन्फॉर्मेशन ऑफ द स्कूल. आता तुम्हाला इथं प्रायमरी इन्फॉर्मेशनमध्ये काय काय अपेक्षित आहे प्राथमिक माहितीमध्ये, नेम अँड ॲड्रेस ऑफ द स्कूल, नेम अँड रेसिडेन्शियल ॲड्रेस ऑफ द हेडमास्टर विथ कॉन्टॅक्ट नंबर, नेम अँड कॉन्टॅक्ट नंबर ऑफ अ स्कूल मॅनेजमेंट मेंबर्स अँड टोटल नंबर ऑफ द स्टाफ. तात्काळ सगळ्यांचे नंबर्स हे तुमच्याकडं म्हणजे तुमच्या घरी देणं हे आवश्यक आहे, एनी कोणत्या केसमध्ये पटकन ते कोणाला तरी कॉन्टॅक्ट करून माहिती मिळू शकतात. त्याचबरोबर स्कूल डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी म्हणजे शालेय आपत्ती व्यवस्थापन समिती याची स्थापना पाहिजे. त्याच्या अंतर्गत फायर एक्सटिंग्विशर हे तुमच्या शाळेमध्ये पाहिजे. त्याच्याविषयी जाणीव जागृती म्हणजे अवेअरनेसचा प्रोग्राम असेल. इन्स्ट्रक्शन करणं गरजेचं आहे. ट्राफिक मॅनेजमेंट म्हणजे अशा प्रकारचं काही जर आपत्ती आले तर पटकन म्हणजे ती 2 ते 3 गेटमधून विद्यार्थ्यांना अगदी गर्दी न होता बाहेर काढणे. सेफ्टी नॉर्म्स पाळले पाहिजेत. कम्युनिकेशन कमिटी पाहिजे. म्हणजे बाकीचे शिक्षक जर ट्राफिक मॅनेजमेंटमध्ये असतील तर 1-2-3 शिक्षक हे सर्व पालकांना संपर्क करून सांगतील की निश्चिंत राहा, कुठल्याही प्रकारचं धोका होण्याची काही इथं म्हणजे टेन्शन नाही. अशा प्रकारचं कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा जर कोणत्या पालकांनी फोन केला तर त्याच्यासाठी ती कम्युनिकेशन कमिटी तिथं पाहिजे. त्याचबरोबर डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द स्कूल बिल्डिंग, त्यात शाळेच्या जी बिल्डिंग आहे त्याच्याविषयी पूर्ण नॉर्म्स माहीत असणं गरजेचं आहे. टोटल नंबर ऑफ रूम्स किती आहे, क्लासरूम किती आहे, क्लासेस कुठं कुठं होतात, त्याचबरोबर टाईप ऑफ द रूफ, वुडनचा आहे, सिमेंटचा आहे का शीटचा आहे, पत्र्याचा आहे, स्लॅब आहे, अशा प्रकारची माहिती ही तुमच्याकडे पाहिजे. एज ऑफ द बिल्डिंग, बिल्डिंगचं वय किती झालं आहे, कोणत्या साली ती बिल्डिंग बांधलेली आहे, अशा प्रकारची डिटेल इन्फॉर्मेशन ही पाहिजे. इन्फॉर्मेशन अबाउट द स्कूल ग्राउंड, त्याचबरोबर शाळेच्या प्लेग्राउंडची माहिती पाहिजे. तिथं तुमची प्रेयर कुठं होते, स्पेस कुठं आहे, खो खो कबड्डी ग्राउंड कुठं आहे आणि वर्गापासून त्याचं किती अंतर आहे, त्याचबरोबर मेन रोडपासून ग्राउंडचं अंतर किती आहे, अशा सगळ्या गोष्टींची माहिती ही तुम्ही पहिल्यांदा कलेक्ट केली पाहिजे. डेली रुटीन ऑफ द स्कूल, त्याचबरोबर शाळेचा टाईम स्टार्ट कधी होतो, इंटरव्हलचे टायमिंग कधी आहे, शाळा सुटते कधी, त्याचबरोबर शाळेमध्ये डेली ॲक्टिव्हिटीज काय होतात त्याची पण इन्फॉर्मेशन ही तुमच्या प्लॅनमध्ये प्रिपेअर पाहिजे. त्याचबरोबर पॉसिबल हजार्डस इन द स्कूल, नेमके कुठल्या प्रकारचे धोके शाळेच्या आसपास आहेत, त्यांचा प्रकार काय आहे, म्हणजे ते नॉर्मल आहेत, मीडियम आहेत, ते ॲक्यूट म्हणजे खूपच जास्त आहेत, म्हणजे त्यांचा धोका तुम्ही ओळखला पाहिजे. आता तसं पाहायला गेलं तर आपली शाळा ही अत्यंत उंच स्थानावर आहे आणि त्यामुळे आपल्या शाळेमध्ये असे कोणते धोके तिथं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आणि आपलं शाळेचं ग्राउंड हे अत्यंत मोठं आहे, आपल्या शाळेला 2 गेट आहेत त्यामुळं, आणि ह्याच्याबद्दल आपण ह्याच्यापूर्वी एकदा प्रशिक्षण पण पाहिलेलं होतं. रिस्ट्रक्शन इन द पास्ट अँड करंट प्लॅनिंग, त्याचबरोबर अशा प्रकारचं जे रिस्ट्रक्शन असेल त्याचं पाठीमागची आणि सध्याची प्लॅनिंग काय आहे, आपण काय करतो याच्याविषयी माहिती पाहिजे. डिझास्टर मॅनेजमेंट मॅप ऑफ द स्कूल, आणि डिझास्टर मॅनेजमेंट मॅप म्हणजे तुम्ही जर मोठ्या मोठ्या कधी शहरामध्ये गेला तर तुम्हाला अशा शाळेच्या फ्रंटलाच तुम्हाला एक मॅप पाहायला मिळतात की त्यातले एक्झिट पॉईंट कुठं आहेत, एंट्रन्स कसा आहे, बिल्डिंगचं स्ट्रक्चर काय आहे, पायऱ्या कुठं आहेत, फायर एक्सटिंग्विशर काय आहे, किंवा तुमचा आपत्कालीन मार्ग काय, संकटकाळी म्हणजे अशा प्रकारचे डिझास्टर झाले तर पटकन बाहेर पडण्यासाठी काय मार्ग आहे, अशा प्रकारचे सगळे प्लॅनिंग या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये मॅपमध्ये पाहायला मिळतात. ऑल बिल्डिंग ऑफ द स्कूल, दिअर स्ट्रक्चर, ग्राउंड्स, एंट्रन्स, प्लेस ऑफ अ पोर्टेबल डेंजर्स इन द स्कूल, सेफ प्लेसेस ॲट द टाईम ऑफ अ डिझास्टर, नियरेस्ट रोड, दिस मॅप मस्ट बी द एंट्रन्स ऑफ द स्कूल अँड ऑल स्टुडंट मस्ट बी गिव डिटेल्ड नॉलेज अबाउट इट. विद्यार्थ्यांना तो मॅप समजून सांगितला पाहिजे आणि तो समजून सांगितल्यानंतर याचाच मात्र धोका तुम्हाला अत्यंत कमी असा पाहायला मिळतो. शाळेमध्ये मॉक ड्रिल घेणे म्हणजे अभिरूप, एक मॉक ड्रिल ज्याला आपण म्हणतो की एक अभिरूप परिस्थिती तशी आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं याची मॉक ड्रिल ही तुमची झाली पाहिजे. एव्हरी मंथ मॉक ड्रिल मस्ट बी कंडक्टेड इन अ स्कूल, इट शुड बी इन्क्लूड पॉसिबल हजार्डस अँड मेजर्स टेकन अगेन्स्ट देम, द डेट, टाईम, नंबर ऑफ द स्टुडंट्स अँड शॉर्टफॉल्स मस्ट बी नोटेड डाऊन. मग मॉक ड्रिल होताना ही दर महिन्याला एकदा मॉक ड्रिल म्हणजे अभिरूप
परिस्थिती निर्माण करून नेमकं मुलांनी कसं बाहेर पडायचं हे त्यांना सांगितलं पाहिजे. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये त्यांनी कुठल्या प्रकारचे मेजर्स म्हणजे काळजी घेतली पाहिजे हे आपण त्यांना सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांना डेट टाईम नंबर ऑफ द स्टुडंट त्याचबरोबर शॉर्टफॉल मस्ट बी द नोटेड डाऊन. जर त्या दरम्यान तुम्हाला काही सांगावंसं वाटलं लिहावंसं वाटलं तर तुम्ही ते लिहून काढून त्यासुद्धा गोष्टीसोबत चर्चा तुम्ही करू शकता. वर्क ऑफ द इन्स्टिट्यूट आपल्या भारतामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन द कोलॅबरेशन विथ इंडियन माउंटेनिंग इन्स्टिट्यूट अँड द इंटरनॅशनल सेंटर ऑफ इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट हॅज अ लॉन्च्ड अ प्रोग्राम टू फोरकास्ट द लँडस्लाइड्स अँड इट्स इफेक्ट. आपल्या भारतीय शासनाने आपला इंडियन माउंटेनिंग इन्स्टिट्यूट आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आहे या दोघांच्या कोलॅबरेशनमध्ये लँडस्लाइडचं फोरकास्ट म्हणजे ते कधी लँडस्लाइड होऊ शकते आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे एक अंदाज बांधण्याचा एक प्रोग्राम सुरू केलेला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी अँड वर्ल्ड जिओलॉजिकल फोरम ऑल्सो हेल्प टू दिस फोरकास्ट. अशा प्रकारच्या अंदाजाला इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी आणि वर्ल्ड जिओलॉजिकल फोरमसुद्धा काय करतात सपोर्ट करतात. विद्यार्थी मित्रांनो हा चॅप्टर आता इथं संपलेला आहे. तुम्हाला या धड्याची जी एक्सरसाइज आहे ती तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे.